नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला चमचमीत असे मसाला बोंबील फ्राय दाखवणार आहे. त्यासाठी बघा, 6 बोंबील हे सुक्के बोंबील आहेत. हे मी कापून घेतलेले आहेत. त्याचं पूर्ण तोंड, शेपटीचा भाग, असं बाजूचे पंख वगैरे मी असे कापून घेऊन ही पाण्यात भिजत घातलेले. पाण्यात भिजत घालायचे कमीत कमी अर्धा तास. हे थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत, कारण हे सुकलेले असतात. आणि भिजल्यानंतर काय करायचं माहिती आहे? खायला असं स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि आपल्याकडं काय असं असेल का नाही खलबत्त्याचं वगैरे, तर असं कुटून घ्यायच्यात थोडेसे आपल्याला, म्हणजे फोडून घ्यायचे ते. आणि भिजल्यानंतर बघा, असे लगेच फुटले जातात, असे बघा चपटे होतात. असे बोंबील बघा अशा पद्धतीमध्ये मी कुटून घेतलेले आहेत थोडेसे. त्यात टाकायचे आपल्याला लिंबाचा रस. एक चमच्याभर टाकलं तरी चालेल, कारण जेवढे आपले बोंबील असतात ना, त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचे. त्यात टाकायचे आपल्याला थोडंसं मीठ. ह्यात थोडंसं कमी टाकायचं, कारण ह्याला मीठ असतं. ह्यात टाकायचे थोडीशी मिरची पावडर. आणि हा आपला हिरवा मसाला, ह्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण असं आहे. त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद. आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे, दाबून दाबून, जेणेकरून हे तर हे असं फुटले जातात जेव्हा आपण ह्याला कुटतो तेव्हा, मग त्याच्यामध्ये जाऊन बसतं ते सगळं. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण ह्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. त्यासाठी साहित्य बघा, ही घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ आहे ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे. आणि 0 नंबरचा रवा आहे ह्या चमच्याच्या मापानं 1.5 चमचा. आता तुमच्याकडे जर रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल, पण रव्यामुळे काय होतं, एकदम असे कडक असे क्रिस्पी होतात. त्यात आपल्याला टाकायचे थोडंसं मीठ, मिरची पावडर. आणि हे सगळं हातानं चांगलं मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालंय बघा, असं मस्त असं मिक्स करायचं. तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर वगैरे पण तुम्ही टाकू शकता. थोडंसं चाट मसाला पाहिजे तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, असे बोंबील घ्यायचे आणि असे हातानं आपल्याला असं दाबून घ्यायचे, म्हणजे लावून घ्यायचे. ओले बोंबील फ्राय कसे करायचे ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे. अशा प्रकारे आता मी हे सगळे असे करून घेते. लावून झालंय बघा. आता करताना काय करायचं, आपल्याला असं झाडून घ्यायचं आहे. तवा ठेवलाय बघा गरम करायला. आणि हा तवा आहे लोखंडाचा, तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकायचे आपल्याला 1 ते 1.5 पळी. आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे बघा. गॅस करणार आहे बारीक, कारण हा जाड तवा आहे. ह्यात टाकणार आहे 3 पाकळ्या लसणाच्या, अशा मी कुटून घेतलेल्या आहेत. आणि थोडासा कढीपत्ता टाकणार आहे. आता हे चांगलं थोडंसं आपण भाजून देऊया. आणि ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायचे. मस्त असं लागतं आहे ते बोंबील फ्रायच्या. मी खूप रेसिपी बघा अपलोड केलेल्या आहेत, त्यांना हे सुक्के बोंबील आहेत, छान लागतात, करून बघा. वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हमेशा रेसिपी दाखवते. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करत जावा. गॅस करणार आहे आता मीडियम. ठेवून झाल्यानंतर मीडियम करायचा, कारण बारीक केला होता. आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, आपण हलक्या हातानं आपल्याला ह्याला उलटं पुलटं करायचं. झाडून घेतलं होतं आपण हे अशा पद्धतीमध्ये उलटं पलटं करून घ्यायचं. आणि जे साईडचे आहेत असे मध्ये घालून घ्यायचे. मस्त असे क्रिस्पी करायचे. कसं माहिती का, डाळ भात केला, कुठली भाजी केली तर त्याच्याबरोबर हे खायसाठी एकदम असे छान लागतात. करून बघा अशा पद्धतीनं. मस्त आता हे सगळे मी पलटी करून घेते बघा. अशा पद्धतीनं निघत नाही त्याचा रवा वगैरे, कारण झाडून घ्यायचं. पलटी करून घेतल्यात बघा. असे साईडचे मध्ये लावायचे, मधले साईडला लावायचे, कारण हे खोलगट तवा असल्यामुळे मी असे करते. जर प्लेन तवा जर तुम्ही कुठला पण घेतला ना, त्यात मस्त असे भाजले तर कमी तेलामध्ये, तेलकट वगैरे बिलकुल होत नाही. तुम्ही प्रश्न विचाराल की तेलकट होतात का, बिलकुल नाही. पहिलं टाकल्यानंतर का नाही, तेल चांगलं गरम झालं तर गॅस तुम्ही बारीक करा. आणि जेव्हा आपण टाकून झाल्यानंतर मग मीडियम करायचं. आता ह्याला मी एकदम क्रिस्पी करून घेते. बघा काय मस्त असे क्रिस्पी झाले आहेत. झटपट होतात बघा, एकदम छान लागतात. आणि असे बघा मस्त असे लाल भडक असे झालेले आहेत बघा. गॅस आता मी मीडियम गॅसवर केलं होतं, पहिलं बारीक गॅसवर केलं होतं. किती छान झाले आहेत बघा. आता गॅस करणार आहे बंद. आणि काय, तुम्ही प्लेन तव्यात केलं आणि गॅस बंद करून जर त्याच्यात जर ठेवलं ना तर अजून कडक होतील. खूप कडक झालेले आहेत बघा. आणि चवीला देखते छान लागतं ती. करून बघा अशा पद्धतीनं झटपट असं मी तुम्हाला दाखवलेलं आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.